नमस्कार मैत्रिणी, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही बघू शकता समोर साचा आहे, रुमाल करायचा आहे आणि हे धागे आहेत. हे धागे वेगळ्या पद्धतीचे आहेत जे दोन शेडमध्ये मी घेतलेले आहेत आणि ह्याचा रुमाल मी करणार आहे साच्यावर. एक डार्क कलरमध्ये आहे ग्रीन कलर आणि एक लाईट कलरमध्ये आहे. एक फिका आहे, एक गडद आहे. ओके, आणि धाग्याचा पॅटर्न हा वेगळा आहे. व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे म्हणून प्रत्यक्षात हा ह्याला थोडीशी शायनिंग आहे त्यामुळे त्याला ग्रासचा लुक येतो. हल्ली मार्केटमध्ये तुम्ही बघताय की ग्रीन ग्रास हा प्रकार खूप प्रमाणात आहे. त्याला हे थोडंसं चेंज म्हणून मी करणार आहे. फक्त ते प्लॅस्टिकचं असतं आणि आपलं हे लोकरीचं असणार आहे, एवढाच काय तो फरक. पण झाल्यानंतर खूप छान दिसतं आणि असं म्हटलं जातं की देवाखाली जर लाल वस्त्र हिरवं वस्त्र असलं तर ते शुभ मानलं जातं आणि हे स्पेशली मी गणपतीसाठी आत्ताच करून ठेवत आहे. ओके, कारण की साचेचा आकार मोठा आहे आणि तो चौरंगावर प्रॉपर बसतो. ठीक आहे, मग सुरुवात करूया साच्यावरचा रुमाल तयार करायला. मी यासाठी हा क्लिप वापरणार आहे कारण की या धाग्याची गाठ बसली की ती निघत नाही. ओके, मी डार्क ग्रीन कलर घेतलेला आहे आणि त्याला मी हा क्लिप लावणार आहे जेणेकरून हा व्यवस्थित धागा इथे बसून राहतो. ओके, आता हे अशा पद्धतीने फिरून घ्यायचं आहे. असे तीन राऊंड आपण याचे घ्यायचे आहेत. हे तीन राऊंड पूर्ण झाले. आता हा जो धागा आहे पुढच्या खिळ्यावर घ्यायचा आहे आणि इथून जो दुसरा खिळा आहे तिथे हा फिरून घ्यायचा आहे. आतल्या साईडने राऊंड करत जायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जो साचा आहे हा तीन तीन राऊंडने पूर्ण करायचा आहे. हा दोन झाला आणि हा तिसरा. तीन राऊंड पूर्ण झाल्यानंतर पुढच्या खिळ्यावर हा धागा न्यायचा आहे आणि पुन्हा तीन राऊंड. अशा पद्धतीने हा जो पूर्ण जो राऊंड आहे तो तीन तीन राऊंडने धाग्याने आपल्याला पूर्ण करायचा आहे. ओके, फक्त तीन राऊंड घ्यायचे आहेत डार्क हिरव्या कलरचे. तीन राऊंड म्हणजे सहा धागे येतात. हे बघा, एका ह्याच्यात तीन आणि या साईडला तीन. ठीक आहे, अशा पद्धतीने हा पूर्ण साचा आपल्याला हे पूर्ण जी लाईन आहे खेळायची एक साईडची ती पूर्ण तीन तीन राऊंडने डार्क कलरच्या हिरव्या धाग्याने विणून घ्यायची आहे. इथे हे पूर्ण झालं. इथे आता मी दुसरा क्लिप लावणार आहे. धागा मी तोडलेला नाही कारण की आता आपल्याला उभा असंही विणायचं आहे. पण त्याआधी पुन्हा आपल्याला सुरुवातीला यायचं आहे. तिथं शेवट झालेला आहे आणि यात सुरुवात आहे. आता हा जो लाईट कलरचा धागा आहे तो आपण वापरणार आहोत. ओके, म्हणजे एक लेअर आहे ती ग्रीन कलरची. तुम्ही बघू शकता हे आत्ताच दिसताना किती छान दिसतं आहे ते. आणि ओरिजिनल प्रत्यक्षात जर तुम्ही म्हणत असाल तर रिअल ग्रासचा लुक येतो त्याला आणि शायनिंग आहे फार त्याला, त्यामुळे खूप छान वाटतं. ओके, हा लाईट कलरचा धागा आहे तो हा धागा जरा खाली सरकवायचा. पुन्हा चिमट्याने दोन्ही धागे धरायचे आहेत. ओके, व्यवस्थित सैल पडता कामा नाही. पुन्हा हा आतल्या बाजूने आपल्या बाजूने विणायचा आहे. हा साचा जरा मोठा आहे त्यामुळे
साचा हलवावा लागतो आहे. हा एक राउंड असा पुन्हा दुसरा राउंड आणि परत पुढच्या खिळ्यावर आपल्याला धागा न्यायचा आहे. पहिल्या लाईट कलरचे तीन राउंड आहेत आणि सॉरी डार्क कलरचे तीन राउंड आहेत आणि लाईट कलरचे दोन राउंड. अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला साचा विणून घ्यायचा आहे. ह्याला काही सुई धाग्याची गरज नसते खरं, फक्त एवढंच आहे आणि एका दिवसात होतो त्यामुळे काही हरकत नाही करायला. हे पूर्ण अशा पद्धतीने पूर्ण भाग साचेचा विणून घ्यायचा आहे. इथे धागा हा लाईट कलरचा थांबवला आहे आणि पहिला आपण डार्क कलरचा धागा जो कट केलेला नाही तोच पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्याच्या आधी जर ही वरची लेअर आहे जी लाईट कलरची आहे ती जर तुम्हाला जास्त जाड वाटली दोन राउंड त्याचे तर तुम्ही त्याचे एक एक राउंडसुद्धा घेऊ शकता. ओके, आता हे आपला एक पॅटर्न तयार झाला. आता दुसऱ्या साईडने हा जो धागा आपण ठेवलेला आहे ज्याला आपण गाठ नाही मारली तो असा उभा एक एक राउंड घ्यायचा आहे. डार्क कलरमध्ये एक आणि लाईट कलरमध्ये एक असे. आधी लाईट कलरमध्ये एक राउंड आणि त्याच्या सॉरी डार्क कलरमध्ये एक राउंड आणि त्याच्यावरती एक लाईट कलरचा एक राउंड अशा पद्धतीने हे पूर्ण ही लाईन विणून घ्यायची आहे. ही दुसरी लेअर तयार झाली. एक लाईट कलरमध्ये पहिली लेअर आणि त्याच्या आधीची लेअर डार्क कलरमध्ये. आता आपण हा धागा या बाजूने काढणार आहोत आणि त्याला पहिला जो धागा आहे तो ऑलरेडी विणलेला आहे आणि हे जे आपण चेक्स तयार करून घेणार आहोत या आतल्या बाजूला. एक आड एक अशा पद्धतीने चेक्स तयार करून घेणार आहोत. हे पटकन होतं, सुई वगैरे वापरायची गरज नाही ह्याला. हाताने आपण सहज करू शकतो. तुम्ही बघू शकता सुरुवातीला एक राउंड घेतलेला तो वरून घेतलेला आहे, पुढचा राउंड खालच्या बाजूने घेतलेला आहे, आता तिसरा परत वरच्या बाजूने आपण विणणार आहोत. ही अशा पद्धतीने पूर्ण लाईन करून घ्यायची आहे. असे चेक्स तयार होतात. हे अशा पद्धतीने ह्या दोन लाईन तयार झालेल्या आहेत. आता ह्याच्या गाठी कशा बांधायच्या ते सांगणार आहे. पूर्ण राउंड झाल्यानंतर फक्त ही जी साईडची बॉर्डर आहे त्याला गाठी घ्यायच्या असतात, त्या दाखवणार आहे. हा ग्रीन कलरचा धागा साधा आपला घेतलेला आहे, त्याच्या गाठी घ्यायच्या आहेत. हा धागा या दोन धाग्यांच्या मधून काढायचा आहे. तसाच हा क्रॉस पण करून घ्यायचा आहे. पूर्ण पॅक होतो. ठीक आहे,
एकमेकांना आपण असे बरेच पॅटर्न जॉईन करून मोठा मॅट तयार करणार आहोत, त्यामुळे हे जरी धागे तुटले तरी काही हरकत नाही. हे जॉईन कसे करायचे एकमेकांना ते मी तुम्हाला परत दाखवणार आहे. हा धागा काढायचा, हा जो राऊंड येतो त्या राऊंडमधनं हा धागा बाहेर, हे अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करायचा आहे. हे पूर्ण मॅट झाल्यानंतर फक्त कडेने आपल्याला गाठी घ्यायच्या आहेत. ओके, तो मॅट कसा दिसतो ते दाखवते. हा अशा पद्धतीने मॅट आपला तयार होतो. तुम्ही बघू शकता खालची जी लादी आहे त्या लादीच्या मापाचा हा एक मॅट आहे, ज्याचा वापर आपण देवासाठी करणार आहोत. आणि एकमेकांना जॉईन करून ह्याचा मोठा मॅट तयार करून गणपतीच्या खाली आपण ह्याचा वापर करणार आहोत. ह्याचा वापर तुम्ही देवघरासाठी करू शकता. ग्रीन ग्रासचा बऱ्या प्रमाणात निघालेला आहे मार्केटमध्ये, प्लॅस्टिकच्या ऐवजी तुम्ही लोकरीचं वापरू शकता आणि ह्याला शाईन पण खूप आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा, आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नीट राहा, बाय.